Hello, children, and welcome to our concluding part of this chapter. मी मानसी आज तुमचं सगळ्यांचं स्वागत करते आपल्या या चॅप्टरच्या कन्क्लुडिंग पार्ट मध्ये. नुजोस प्रोजेक्ट तिचं नाव आहे. तर आज आपण ह्या जो नुजोस प्रोजेक्ट आहे ही आपण स्टोरी वाचलेली आहे. ह्याच्यात उरलेले जितके एक्सरसाइज वगैरे आहेत त्यांना आपण वाचूया आणि एकदा परत बघूया की आपण ह्याच्यात काय आज नवीन शिकू. तर चला बघूया. तर जसं की तुम्हाला लक्षात असेल आपण या स्टोरीमध्ये काय वाचलं, आपण स्टोरीमध्ये वाचलं की जो अक्षय होता त्याच्या घरासमोर एक स्पेसशिप येऊन उतरते अंतरिक्षयान आणि त्याच्यातनं नुजो नावाचा एक प्राणी उतरतो. नुजो जो की असा दिसायला असतो तर तो उतरतो आणि तो त्याला सांगतो की मी मार्स मधनं आलो आहे, प्लॅनेट मार्स मधनं, म्हणजे की मंगल ग्रह मधनं आलेलो आहे आणि मी इथे स्कूलच्या एका प्रोजेक्ट वरती आलेलो आहे. तर तो सांगतो की कसं स्कूलचा प्रोजेक्ट त्याचा की त्याला मानव शरीर ह्याच्यावरती अध्ययन करायचं आणि ह्याच्या बाबतीत सांगायचं आहे, ह्याचे बॉडी पार्ट्सच्या बाबतीत अध्ययन करतो. आणि मग सांगता सांगता मग त्याला विविध प्रकारचे अॅनिमल्सचे पण जे आहे बॉडी पार्ट्सचा ज्ञान होतो. जसं मानव शरीर तसं अॅनिमल्सचेही बॉडी पार्ट्सचा ज्ञान होतो आणि मग ते लोक सी ऑफ करतात एकामेकाला. आता आपण ह्याचे जे पॉइंटर्स आहेत, जे की एक्सरसाइज आहेत, त्यांनाही बघूया एकदा. हिअर आर सम फिगर्स फ्रॉम नुजोस प्रोजेक्ट. नुजोनी आपल्या प्रोजेक्टमध्ये काही फिगर्स बनवल्या, म्हणजे काही ड्रॉइंग्स बनवल्या, त्या इथे दिलेल्या आहेत. बट सॅडली ही हॅज मेड सम मिस्टेक्स इन ड्रॉइंग अँड लेबलिंग दॅम. पण काय झालं, चुकीने त्यांनी त्याला लेबल करायमध्ये, म्हणजे त्यांचे नावं द्यायमध्ये काहीतरी त्यांनी मिस्टेक्स केल्या. कुठे कुठे ड्रॉइंगमध्ये पण मिस्टेक्स केल्या, चुकीचं काही बनवलं आहे. हेल्प हिम करेक्ट हिज मिस्टेक्स. तर आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला त्याला हेल्प करायची आहे की आपण त्याला सही करू शकू. जे ड्रॉइंग्स त्यांनी गलत केलेले आहेत आणि जे नावं त्यांनी गलत दिलेले आहेत. सगळ्यात पहिले बघा, नुजोनी हा काय बनवला, एलिफंट. एलिफंट तर अगदी बरोबर आहे, हे फोर लेग्स सही आहे, हिंड लेग्स पण सही आहे. पुढचे पाय म्हणजे फोर लेग्स आणि मागचे पाय म्हणजे हिंड लेग्स, ठीक आहे. तर ते तर अगदी बरोबर आहे. आता हे त्यांनी काय केलं बरं, टेल. टेल तर ही नाहीच आहे, हिला काय म्हणतात, हिला म्हणतात ट्रंक. एलिफंट जे सूंड असते तिला आपण ट्रंक म्हणतो. आणि दुसरं त्यांनी इथे टेल बनवलीच नाही, तर इथे आपल्याला टेल बनवायची आहे. ओके, हे तुम्ही बनवाले, टेल बनवाले आणि इथे टेल काटून इथे लिहायचं ट्रंक आणि तिकडे टेल. कळलं. नेक्स्ट पहा, ही यांनी जी काऊ बनवली ह्याच्यात काय केलं, सगळं चुकीचं गेलंय. यांनी बॅक तर ठीक आहे, चला हे बॅक आहे, ठीक आहे. इथे पण त्याला लिहायचं होतं टेल, ठीक आहे ना, तिची जी पुच्छ आहे टेल लिहायचं होतं. त्यानंतर पायांना काय नाव दिलं त्यांनी पहा बरं, पॉज. हे पॉज असतात काय, गायीचे जे पाय असतात त्याला आपण पॉज नाही म्हणत. आणि तसंच हे पा शिंग, शिंगांना तो काय म्हणतोय, टस्क. तर हे दोन्हीच त्यांनी गलत लिहिलंय. जे गायीचे पाय असतात त्याला एक पाय असतो त्याला काय म्हणतो, हूफ. आणि जे दोन्ही पाय मिळवून असतात त्याला हूफ्स म्हणतात, ठीक आहे. आणि दुसरं त्यांनी काय केलंय की त्यांनी हे जे पाय बनवलेत ना, हे पहा नीट लक्ष देऊन बघा, तुम्हाला दाखवते मी. तर त्यांनी तर हे सिंहासारखे पाय बनवलेत, पहा तुम्ही. तर हे पाय चुकीचेच बनवलेत त्यांनी, हे पॉज बनवून दिले. तर ह्याचे पाय नीट बनवून आणि त्याला नाव पण आपल्याला सही द्यायचं आहे, ठीक आहे ना. हूफ आणि हूफ्स असं असं नाव द्यायचं आहे. आणि तसंच हे जे शिंग आहेत ह्याला काय म्हणतात, ह्याला काय म्हणतात, पटपट सांगा बरं काय म्हणतात त्याला. तर हे जे नाव त्यांनी टाकलंय टस्क, हे चुकीने टाकलंय. आणि ह्याला म्हणतात हॉर्न. काय म्हणतात, हॉर्न. हे सगळे चित्र तुमच्या आधीच्या ज्या पेज मध्ये दिलेले आहेत ते पाहून तुम्ही नीट व्यवस्थित नाव लिहा आणि ह्याचे तुम्हाला नीट चित्र काढून ह्याचंही ठीक करायचंय, ठीक आहे ना. हे पॉज नाहीये त्याचे. आता त्याच्यानंतर बघा, हे पहा चिमणी बनवली त्यांनी. चिमणी बनवली पण त्याच्यात अँटीना बनवून दिला, चिमणीला तर अँटीना नसतोच. तर हे चुकीचं बनवलंय, बर्ड डज नॉट हॅव अन अँटीना, ठीक आहे. तर हे चुकीचं आहे, बाकी सगळं त्यांनी अगदी बरोबर केलंय. बीक, क्लॉज, टेल अगदी सही आहे. नेक्स्ट आहे फिश. आता हे फिश मध्ये काय केलं, आई तर ठीक आहे, इयर. फिशला कधी इयर असतात काय, बघितलं का तुम्ही, तर हे चुकीचं बनवून दिलं त्यांनी, इयर नसतातच, ठीक आहे. तर हेही चूक केली. आणि विंग, ही विंग नाही आहे, ह्याला काय म्हणतात, फिन म्हणतात, ठीक आहे ना.
तर अशा प्रकारे हे सगळे चुकी त्यांनी केले जे आपल्याला सगळ्या बरोबर करायचे. तुम्ही हे सगळे चित्र परत काढा आणि एकदम बरोबर त्याला लेबल करा. आता नेक्स्ट बघा तुम्ही, आता नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण. नुजो इज रिवाइजिंग हिज प्रोजेक्ट ऑन बॉडी पार्ट्स. तो आपला बॉडी पार्ट्स वरचा जो प्रोजेक्ट आहे त्याला रिवाइज करतोय, म्हणजे परत से पढतोय, अभ्यास करतोय त्याचा. युझिंग द क्वेश्चन अँड आन्सर. ठीक आहे, बरेचसे क्वेश्चन अँड आन्सर आहेत ते त्यांनी रिवाइज करतोय. क्वेश्चन अँड आन्सर मेथड, या मेथडनी. रीड द फॉलोइंग अँड ऍड मोर क्वेश्चन अँड आन्सर्स ऑन द सेम टॉपिक. आता इथे त्यांनी बरेचसे क्वेश्चन दिले आहे, आपण यांना वाचूया. आणि त्याच्यानंतर हे म्हणतात की आपल्याला अनेक आन्सर्स आणि क्वेश्चन त्याच्यात ऍड करायचे आहे. तर पहिले वाचू आपण याला. डू बर्ड्स हॅव विंग्स, म्हणजे की काय बर्ड्सला, चिमण्यांना विंग्स असतात? तर येस दे डू, करेक्ट आहे ना, कि हो त्यांना असतात. डज अ लायन हॅव अ ट्रंक, लायनला ट्रंक असतं का? ट्रंक म्हणजे काय, सूंड. तर लायनला सूंड असते? नाही. नो इट डझंट. डू एलिफंट्स हॅव इयर्स, एलिफंट्सला इयर्स असतात? येस, बिग इयर्स, खूप मोठे मोठे कान असतात ना एलिफंटचे, म्हणजे हत्तीचे. डज अ बफेलो हॅव टस्क, बफेलोचे टस्क असतात का? टस्क म्हणजे मोठे मोठे जे दात असतात. नो इट डझंट हॅव टस्क बट इट हॅज हॉर्न्स. ठीक आहे, त्याला टस्क नसतात पण त्याला हॉर्न असतात, जे असे शिंग असतात जे ते हॉर्न असतात. डज अ फिश हॅव इयर्स, काय मासोळीला इयर्स असतात? नो इट डझंट, तर तिला इयर्स नसतात. कॅन अ बुल मूव्ह इट्स हेड? येस इट कॅन. बुल म्हणजे असतो जो, त्याला काय हेडला तो आपल्या डोक्याला हलवू शकतो, तर हो तो हलवू शकतो. येस इट कॅन. कॅन अ बुल मूव्ह इट्स हॉर्न, आणि असंच काय तो आपले हॉर्न म्हणजे शिंग असतात त्यालाही तो काय आपण हलवू शकतो? नो इट कांट. ठीक आहे ना, तर तो आपले जे हॉर्न असतात जे शिंग असतात त्यांना हलवू नाही शकत. आपली मुंडी तर हलवू शकतो तो, डोकं हलवू शकतो पण हॉर्न नाही. कॅन अ बुल स्टँड ऑन इट्स हिंड लेग्स. आता तो म्हणतात की बुल काय जो आहे, हिंड लेग्स म्हणजे मागचे पायांवरती नुसता उभा राहू शकतो, तर ह्याचं काय आन्सर दिलं? आय डोंट नो, म्हणजे मला माहित नाही. ठीक आहे, कारण की नुजोला नाही माहिती. कॅन लायन्स फ्लाय, हे सांगू शकता तुम्ही काय? काय लायन्स जे आहे ते फ्लाय करू शकतात, उडू शकतात? नो दे कांट, तर ते नाही उडू शकत. कॅन अक्षय राईट विथ हिज राईट हँड? येस ही कॅन. आपण सगळेच आपल्या राईट हँडने लिहू शकतो ना. कॅन अक्षय राईट विथ हिज लेफ्ट हँड? नो ही कांट, तर तो आपल्या लेफ्ट हँडनी नाही लिहू शकत. हालांकि खूप सारे मुलं असतात जे आपल्या लेफ्ट हँडनी पण लिहू शकतात. तर असेच तुम्ही आणखी प्रश्न उत्तर ह्याच्यात ऍड करू शकता. नाव लुक ऍट द पिक्चर अँड डिस्क्राइब द पार्ट ऑफ द प्लांट विथ द हेल्प ऑफ द लेबल्स. आता इथे बघा, एक प्लांट आहे. ठीक आहे ना, प्लांटचे पण पार्ट दिलेले आहेत जे की लेबल केलेले आहेत, तर त्यांना आपल्याला वाचायचं आहे. हे पहा, हे रूट आहे, कोणत्याही झाडाचं रूट असतं. ठीक आहे ना, जड असते तर ही जड आहे. हे स्टेम आहे, म्हणजे जे त्याचं तना आहे ज्याच्यावरती झाड असतं तर हे स्टेम ह्याला म्हणतात. मग हे फ्रूट म्हणजे जे फळ लागतं कोणत्याही झाडाला, कोणत्याही प्लांटला, तर दिस इज अ फ्रूट. बड म्हणजे काय, कळी. जी कळी असते त्याला बड म्हणतात. फ्लावर म्हणजे फूल, जे फूल लागतं त्याला फ्लावर म्हणतात. आणि लीव्स म्हणजे पत्ते, जे पत्ते ते लीव्स आहेत. अशाच प्रकारे यांनी एक टोमॅटोचं उदाहरण दिलं आहे. पहा, हे जो वरचा कवरिंग आहे त्याला फ्लॅश म्हणतात, आणि आतले जे सीड्स आहे, जे वीज आहेत त्याला सीड्स म्हणतात. टाइप्स ऑफ सेंटेन्सेस आपण वाचले होते. यु नो देर आर फोर टाइप्स ऑफ सेंटेन्सेस. ठीक आहे, चार प्रकारचे सेंटेन्स आपण पाहिलं होतं. स्टेटमेंट आहे, दिस इज अ फ्रेंडली डॉग, कि हा एक फ्रेंडली डॉग आहे, हा मित्रवत डॉग आहे. मग क्वेश्चन, ज्यात की सवाल प्रश्न विचारला जाय. व्हॉट्स द टाइम, आर यू रेडी, असे हे प्रश्न आहेत. कमांड्स ऑर ऑर्डर्स, कम हिअर, गो देअर, तर हे कमांड झालं. ठीक आहे ना, की आपण कोणावरती हुकुम करतोय. एक्सक्लेमेशन, हाउ नाईस, की आपल्याला खूप आश्चर्य झालं किंवा असं कोणतं विस्मय झालं, तर हाउ नाईस. फाइंड एन एक्झाम्पल ऑफ ईच टाइप ऑफ सेंटेन्स फ्रॉम नुजो स्टोरी, हे आपण आधीच करून चुकलो आहोत. आता बघा इथे काय, रीड व्हॉट तारा अँड हर फ्रेंड्स आर सेइंग. आता इथे तारा आणि त्याचे सगळे मित्र काय म्हणतात, ते ट्रीचे बारेत म्हणतात. इथे ट्री गिव्स अस, ट्रीज गिव्ह अस शेड. हे पहा, हा जो पॅरेट आहे हा म्हणतोय ट्रीज गिव्ह अस शेड, की आपल्याला ट्रीज जे आहे ते शेड देतात, छाया देतात.
हा काय म्हणतोय बिट्टू कम ऑन अप, इट्स फन सिटिंग ऑन द ब्रांच. तर ही म्हणते की बिट्टूला म्हणते वरती ये, आपल्याला ब्रांच वरती बसायला खूप मजा येतो. मग आय लव्ह टू स्क्रॅच द बार्क. आता ही काय आहे, ही तर मांजर आहे ना, तर मांजर काय म्हणते की मला हे बार्कला असं स्क्रॅच म्हणजे असं असं बोटांनी नखांनी करायला फार मजा येतो. आणि त्याच्यानंतर ही काय म्हणते, इट्स सो कूल अँड शेडी अंडर द ट्री, म्हणजे की झाडाखालती किती छान वाटतं, किती थंड थंड असतं आणि शेड असते ना, छाया असते. हा म्हणतोय दिस ट्री ट्रंक इज ह्यूज, किती मोठं ट्री ट्रंक आहे ना, इथे किती सारे मुलं येऊ शकतात. ही बसून वाचतीये तारा. आणि हा काय म्हणतोय, हा काहीतरी सोचतोय, आय फाउंड एन अर्थवॉर्म अँड अ कॅटरपिलर. हा सोचतोय की मला इथे पा अर्थवॉर्म अँड अ कॅटरपिलर, म्हणजे जे असतात ना किडे छोटे छोटेसे, तर ते मला दिसले. असं हे सगळे आपले आपसात गोष्टी करतात. हे पहा कॅटरपिलर आणि हा अर्थवॉर्म. आता आपल्याला काय करायचं याच्यामध्ये, ही हे आपण करून चुकलोय आधीच, फॉलोइंग वर्ड्स इन अल्फाबेटिकल ऑर्डर. आता आपल्याला एक बर्ड किंवा अॅनिमलचं चित्र काढायचं आहे आणि त्याचे बॉडी पार्ट्स दाखवायचे आणि त्याच्या बाऱ्यामध्ये चार पाच लाईनी लिहायच्या आहेत. तर चला आपण करूया. तर आता आपण बघू की कोणचं आपलं आपण अॅनिमल आपण याच्यात आणू शकतोय. तर बघा, मी इथे एका कॅटची पिक्चर लावली आहे. तुम्ही तुमच्या आवडीच्याही कोणत्याही अॅनिमल किंवा बर्डची पिक्चर इथे बनवू शकता आपल्या कॉपीमध्ये आणि त्याच्या बाबतीत लिहू शकता. आणि नाही तर तुम्ही अशीची अशी सेम पिक्चर आपल्या कॉपीत बनवा आणि त्याचे पार्ट्स लेबल करा. जसं पहा, आता हे टेल, ठीक आहे, ही पुच्छ झाली टेल. मग त्याच्या अंगावरचं जे झालं ते फर, त्याला काय म्हणतात फर, जे खूप सॉफ्ट सॉफ्ट लागते ना मांजर. मग त्याच्यानंतर हे पॉ, ठीक आहे, हे जे पाय आहेत त्याचे त्याला म्हणतात पॉ. आणि हे पाय जे नख आहेत जे त्याला म्हणतात क्लॉ, ठीक आहे, पॉ आणि क्लॉ. असंच हे इयर, ओके, मग हे नोज, विस्कर्स जे त्याचे मिशा असतात, मिशांना विस्कर्स म्हणतात. आईज आहेत त्याचे, हे पा मांजरीचे आईज पण आहे. आणि असंच माउथ पण आहे. तर अशाच प्रकारे ही सेम पिक्चर तुम्ही आपल्या कॉपीत बनवून, आणि किती सुंदर दिसते ना अशी कॅट, ही आवडली ना, तशीच तुम्ही पण बनवा लेबल्ड पिक्चर ऑफ अ कॅट. ह्याच्यानंतर आपण कॅटच्या बाबतीत चार पाच लाईनी लिहायचे आहेत, तर ते आपण पाहू. डिस्क्रिप्शन ऑफ अ कॅट, कॅट इज अ फोर फुटेड डोमेस्टिक अॅनिमल. म्हणजे कॅट जी आहे, मांजर जी आहे, ती फोर फुटेड, काय दिला, चार पाय आहे. फोर फुटेड डोमेस्टिक अॅनिमल, डोमेस्टिक म्हटलंय ह्याला की आपण आपल्या घरी ठेवू शकतो, ठीक आहे. इट इज नॉट अ वाईल्ड अॅनिमल. वाईल्ड म्हणजे जे जंगलमध्ये पावले जातात, पण ही तर आपल्याला असं सडकेवरती किंवा आपल्या घरी कुठेही दिसते, है ना, फ्रेंडली असते, कारण की कॅट बहुत मित्रवत असते. तर अशा प्रकारची चार पायांची डोमेस्टिक अॅनिमल आहे. इट लुक्स व्हेरी ब्युटिफुल, खूप छान दिसते, खूपच क्यूट दिसते, है ना. कॅट इज व्हेरी ब्युटिफुल. इट हॅज टू ब्राईट आईज. आता हिला दोन आईज असतात, ब्राईट आईज म्हटलंय, ठीक आहे, की म्हणजे खूप छान डोळे असतात, एकदम मोठे मोठे. टू इयर्स, दोन कान असतात. अँड अ बुशी टेल, आणि एक टेल असते, एक पुच्छ असते, जे की बुशी म्हणजे खूप ज्यात केस असतात, खूप रोईदार असते, ठीक आहे. इट कॅन सी इन द डार्क. ही जी आहे कॅट जी आहे, तिला अंधारातही दिसू शकते, ही अंधारातही आरामाने बघू शकते. इट इज फॉन्ड ऑफ फिश, मीट अँड मिल्क. हिला सगळ्यात जास्त काय आवडतं, एक तर आवडतं फिश, ठीक आहे, म्हणजे की आपली जी मासोळी असते ही तिला खूप आवडते. त्याच्यानंतर मीट आवडतं आणि असंच मिल्क, दूधही खूप आवडतं. तर हे हिचं मेन फूड आहे. तर अशा प्रकारे आपण फाईव्ह लाईन्स लिहिल्या आहेत. आपण चाहे तर ह्याच्यात अनेक लाईन्स पण ऍड करू शकतो हिचे कलरच्या बाबतीत, की हिचं कलर कोणकोणते असतात. ब्लॅक असते, व्हाईट असते, ब्राऊन. इट इज फाउंड इन ब्लॅक, ब्राऊन, व्हाईट कलर, अशा टाईपनी आपण सेंटेन्सेस आणि काही ऍड करू शकतो याच्यामध्ये. आता हे जसं मी कॅटचं लिहिलंय, तुम्ही तुमच्या आवडत्या अॅनिमलच्या बाबतीतही असंच लिहू शकता. जसं की डॉग लिहू शकता, फिशच्या बाबतीत लिहू शकता, काऊ लिहू शकता, ठीक आहे, किंवा पीकॉक, पीकॉकच्या बाबतीत खूप सुंदरशी ड्रॉइंग करा आणि असं लिहा. आता हे तुम्ही आपल्या मनाने पण करू शकताय. तर आज आपण आपला हा चॅप्टर नुजोस प्रोजेक्ट संपवलेला आहे. ह्याच्यात आपण खूप साऱ्या नवीन गोष्टी शिकलो आहोत, जसं की अल्फाबेटिकल ऑर्डर शिकलो आहोत आपण नवीन, आपण ह्युमन बॉडी पार्ट्स, त्याच्यानंतर आपण
जे ॲनिमल आणि बर्ड्सचे बॉडी पार्ट्स पण शिकलेलो आहोत आणि खूप छान काही काही नवीन नवीन गोष्टी शिकलेल्या आहोत. तर आजची ही क्लास इथेच संपते. होप यू ऑल हॅव एन्जॉयड इट. थँक्यू. हॅव अ नाईस डे.